नमस्कार मित्रांनो, मी रोहित दवडे, माझ्या गोरायको रोहित यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. काय मंडळी, कशी आहे? सर्व ठीक आहेत ना? तर मित्रांनो, आता मार्च महिना चालू आहे आणि पाऊस पडतो आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये पण पाऊस पडला, बर्फाच्या गारा पडल्या छोट्या छोट्या गोराई गावामध्ये, आणि त्यानंतर होळीच्या दिवशी पण पाऊस पडला आहे. आणि आज आहे 21 मार्च, आणि आजच्या दिवशी पण सकाळपासून पाऊस पडतो आहे, खूप जोरदार पाऊस पडला आहे. असा वाटतं की जून महिना स्टार्ट झाला आहे. आणि आत्ता सकाळचे 8 वाजले आहेत आणि आत्ता पण थोडाफार रिमझिम पाऊस पडतो आहे. आणि यावर्षी आंब्यांचं काय होणार असा प्रश्न नक्कीच सर्व आंब्यांच्या व्यापाऱ्यांना वाटला असेल, ज्यांची आंब्याची बॅग आहे त्यांना. कारण का खूप महागाचे औषध वगैरे मारलं जातं, पिसी मारली जाते, आंब्याची काळजी घेतली जाते नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून. आणि आत्ता हा पाऊस स्टार्ट झाला आहे मार्च महिन्यामध्येच, आणि काय जोरदार पाऊस पडला आहे. आणि बघू शकता आपल्या इथे आंब्याची बाग आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. फेरफटका मारूया बागेमध्ये, कारण की आंब्यांची कशी अवस्था झाली आहे, पूर्ण भिजले असतील आंबे. तर आपण एक फेरफटका मारून येऊया. आणि काय क्लायमेट काय समजतच नाही, गरमी थंडी पावसाला पण मध्येमध्ये येतो आहे, पाऊस पण पडतो आहे. तर नक्कीच याच्यामुळे खूप जण आजारी पण पडतील, तर काळजी घ्या आपली. चला एक फेरफटका मारूया आपल्या इकडच्या आंब्याच्या बागेमध्ये. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही सकाळचे आत्ता 8 वाजले आहेत आणि आणखी रिमझिम पाऊस पडतो आहे. आणि सकाळी 5-5:30 वाजता खूप जोरदार पाऊस पडला होता, जसं की जून महिना स्टार्ट झाला आहे. आणि हे नजारा माझ्या घराच्या इकडलाच आहे, तर ते मी दाखवतो तुम्हाला. आणि आता थोड्या वेळातच आपण जाऊया आंब्याच्या बागमध्ये, जो माझ्या घराच्या जवळ आहे तिथे. तर बघूया आंबे भिजलेत की नाही, की आंब्याची अवस्था काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण आलो आहे आंब्याच्या बागेमध्ये, आणि हे बघू शकता आंब्याचे झाड आहेत. आणि काल रात्री खूप जोरदार पाऊस आला होता, आणि आता पण पाऊस थोडाफार चालू आहे. तर मी तुम्हाला जवळून दाखवतो आहे आंबे जे लागले आहेत ना, ते कशा प्रकारे आहेत आणि भिजले आहेत. आणि आंबे आता नॉर्मली थोडंफार तयार व्हायला आले आहेत. तर बघू शकता हे आंबे सर्व भिजले आहेत पावसामध्ये. आणि आता क्लायमेट पण सध्या असंच आहे की पाऊस पडणार असं वातावरण झालं आहे, की आणखीन ऊन निघाला नाही आहे. तर मी तुम्हाला आणखीन जवळून दाखवतो आहे सर्व आंबे हे. तर बघा तुम्ही आंब्यावरती आणखीन पाणी आहे, तर बघा. आणि हे बघू शकता आंबे पूर्ण भिजलेले आहेत, आणि आणखीन आंब्याच्या झाडावरतून पाणी गळतो आहे. आणि बघू शकता वरती आकाशात की आणखीन सूर्य निघाला नाही, 8:15 झाले आहेत तरी पण पूर्ण अंधारसारखा आहे. आणि पाऊस पडण्याचा क्लायमेट झालेला आहे पूर्ण. तर मी तुम्हाला पूर्ण इकडचे जे बाग आहे त्याचे सर्व आंबे दाखवतो आहे.